स्वागत, पाहूया आजच्या ठळक घडामोडी. औरंगाबादेतील बायजीपुरा वॉर्ड क्रमांक 21 मध्ये गेल्या 6 महिन्यापासून ड्रेनेजचे पाणी वाहत असल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते सलीम पटेल बोरगावकर व त्यांच्या कार्यकर्त्यांसह महापौरांना घेराव घातला. औरंगाबाद शहरात महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक शहराची बिकट अवस्था होत आहे. शहराच्या मध्यभागी असलेल्या बायजीपुरा वॉर्ड क्रमांक 21 मध्ये गेल्या 6 महिन्यापासून ड्रेनेजचे पाणी वाहत आहे. नागरिकांनी अनेक वेळा याविषयी वॉर्डचे नगरसेवक व संबंधित अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष भेट घेऊन ते बंद करण्याची मागणी केली, मात्र वॉर्ड अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांनी महापौरांना घेराव घालून ताबडतोब काम करण्याची मागणी केली आहे. ड्रेनेजच्या पाण्यामुळे पूर्ण वॉर्डात प्रचंड दुर्गंधी पसरली असून पिण्याचे पाणीही दूषित होत आहे, यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आमच्या वार्ड नंबर 60, 59 आणि देसरडाचा वार्ड, ह्या वार्डामध्ये सुमारे 6 महिन्यापासून गल्ली नंबर 21 इंदिरानगर न्यू बायजीपुरा ह्या गल्लीमध्ये सुमारे 6 महिन्यापासून ड्रेनेजचं पाणी वाहत आहे. आम्ही वारंवार संबंधित नगरसेवकाला आणि संबंधित वार्ड ऑफिसरला वारंवार कंप्लेंट करत आहो, पण हे वार्ड अधिकारी आणि नगरसेवक, हे नगरसेवक, 3 नगरसेवकाची ही गल्ली आहे डिवायडेशनमध्ये, ते कोणी नगरसेवक हे काम करत नाही. आणि या ह्या नगरसेवकाकडे येतं ते म्हणतो त्याच्याकडे जा, ते म्हणतो त्याच्याकडे जा, आणि हे वार्डावाल्याकडे गेले तर हे म्हणतो त्याच्याकडे आहे, ते म्हणतो त्याच्याकडे आहे. ह्या वार्डामध्ये, ह्या गल्लीमध्ये सुमारे 6 महिन्यापासून ड्रेनेजचं पाणी वाहत आहे. ह्या पाण्यामुळे नागरिकाचं राहणं तिथे इतकं कठीण झालेलं आहे का, नागरिक तिथे 60% त्या गल्लीमध्ये लोकं आणि पोरं बिमार झालेले आहे. आणि आम्ही वारंवार कंप्लेंट करून थकलो आणि त्याच्यामुळे आम्ही आज आमचं मोठं शिष्टमंडळ, आमचे माय भगिनी 200 माय भगिनी आणि 100 माणसं घेऊन आम्ही महापौर साहेबाला घेराव केलेला आहे. आणि आम्ही आम्हाला महापौर साहेबांना आश्वासन दिलं लेखीमध्ये का आम्ही उद्या 10 वाजता हे काम तुमचं सुरू करू तात्काळमध्ये. आणि नाही, ह्या लोकांनी आणि महापौर साहेबांनी काम नाही सुरू केलं तर आम्ही 10 दिवसात मोठं आंदोलन ह्या महापौराच्या कॅबिनसमोर आणि महानगरपालिकेच्या गेटासमोर मोठं आंदोलन करू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील 180 तालुक्यात दुष्काळ सदृश स्थिती जाहीर केली असून या तालुक्यात कृषी कर्ज वसुलीला स्थगिती व विविध उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. राज्यातील 180 तालुक्यांमध्ये तत्काळ दुष्काळ सदृश स्थिती जाहीर करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली. या निर्णयामुळे 180 तालुक्यातील शेतकऱ्यांना जमीन महसुलातून सूट, कृषी कर्जाच्या वसुली स्थगिती, कृषी पंपाच्या वीज बिलात सूट, वीज खंडित न करणे, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात सूट मिळेल, तसेच रोयो कामाच्या निकषात सूट, टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, या 8 उपाययोजना या तालुक्यात लागू करण्यात आल्यात. दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक राज्यात येईल व यानंतर केंद्र सरकार मदत करेल. तसेच दुष्काळग्रस्त भागात चारा छावण्या सुरू करण्याची वेळ अद्याप आलेली नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत सांगितले. ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या सर्व गोष्टी करून ट्रिगर 1 आणि ट्रिगर 2 प्रमाणे 180 तालुके हे दुष्काळ सदृश आम्ही घोषित करतो आहोत. आणि दुष्काळाच्या सगळ्या उपाययोजना या 180 तालुक्यांमध्ये आम्ही सुरू करतो आहोत. बहुचर्चित असणाऱ्या शिवस्मारकाचे बांधकाम सुरू होणार असून येत्या 3 वर्षात काम पूर्ण करण्याचे ध्येय ठेवून हे शिवस्मारक बांधण्यात येणार आहे. जगातील सर्वोच्च स्मारक असे या अरबी समुद्रातील स्मारकाचे लौकिक असणार आहे. अरबी समुद्रात 15 हेक्टरच्या खडकावर हे शिवस्मारक उभारले जाणार असून L&T ही कंपनी या स्मारकाचे बांधकाम करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज या स्मारकामध्ये मंदिर, संग्रहालय, रुग्णालय, रायगड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती व शिवाजी महाराजांचे जीवनपट उलगडण्यासाठी थिएटर उभारणार आहे. या स्मारकातील मुख्य आकर्षण असलेला शिवाजी महाराजांचा अश्वारूढ असलेला पुतळा प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार हे बांधणार असून शिवस्मारक पाहण्यासाठी 180 मीटर उंचीवर जाणारे लिफ्ट बांधणार आहेत. स्मारकासाठी मुंबईतील मरीन ड्राईव्ह जवळ अरबी समुद्रात 16 एकर जमीन निवडण्यात आली असून हे स्मारक सुमारे 309 फूट उंचीचे असेल. समुद्रात 3 एकर क्षेत्रावर भर घालून चबुतरा उभारण्यात येणार असून येणाऱ्या पर्यटकांना शिवाजी महाराजांबाबत माहिती देणारी दालने, पुस्तक प्रदर्शन, चित्रफित दाखवण्यासाठी दालन, वस्तू संग्रहालय व उद्यान असा आराखडा असणार आहे. मुंबईची लोकल मुंबईकरांसाठी लाईफलाईन आहे, मात्र हीच लाईफलाईन आता मुंबईकरांसाठी मृत्यूचा सापळा बनत चालली आहे.
लोकलने प्रवास करताना गर्दीमुळे दरवाजात उभे राहून तसेच घाईत रेल्वे रूळ ओलांडतानाही अनेकांना आपला जीव गमवावा लागतोय. मुंबईत 5 वर्षात 18,423 प्रवाशांनी आपला जीव गमावला असल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकाऱ्यात उघड झाली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई रेल्वे पोलिसांकडे 2013 पासून मुंबई उपनगरीय रेल्वे गाड्यातून पडून किंवा रेल्वे रूळ क्रॉस करताना किती प्रवासी मृत्यू किंवा जखमी झालेत याची माहिती मागितली असता मुंबईत दररोज रेल्वे अपघातात 10 ते 12 प्रवासी मृत्यूमुखी पडतात ही आकडेवारी उघड झाली. मुंबईत रेल्वे रुळांवर गेल्या 5 वर्षात 18,423 प्रवाशांनी आपला जीव गमावला असून 18,847 प्रवासी जखमी झालेत. मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे रुळांच्या दोन्ही बाजूला सुरक्षा भिंत बांधण्याचे आदेश दिले आहेत, मात्र रेल्वे प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे देखील शकील अहमद यांनी सांगितले आहे. हुक्का पार्लर संदर्भात राज्य शासनाने केलेल्या कायद्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील हुक्का पार्लर तसेच अनधिकृत बॅनर्स व होल्डिंगवर कडक कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले. ठाणे महापालिका मुख्यालयात अधिकाऱ्यांच्या व विभाग प्रमुखांच्या बैठकीत महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरातील हुक्का पार्लर तसेच अनधिकृत बॅनर्स होल्डिंग्सवर कडक कारवाईचे आदेश सर्व सहाय्यक आयुक्तांना दिलेत. हुक्का पार्लर संदर्भात राज्य शासनाने केलेल्या कायद्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनधिकृत बॅनर्स व होल्डिंग्सवर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्याबरोबरच संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेशही जयस्वाल यांनी दिले आहेत. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, पाहत रहा आधार न्यूज. आधार न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर. आधार न्यूज या वृत्तवाहिनीसाठी प्रतिनिधी नेमणे आहे. न्यूज रिपोर्टर, कॅमेरामन, व्हिडिओ एडिटर, अँकर, स्क्रिप्ट रायटर, एरिया प्रतिनिधी, मार्केटिंग प्रतिनिधी व रिसेप्शनिस्ट नेमणे आहे. इंटर्नशिपसाठी मुले व मुली, अनुभवी व्यक्तीस प्राधान्य. संपर्क 02512860002, मोबाईल क्रमांक 9321887766 व 4350869042, ईमेल aadhaarnews@gmail.com. आधार न्यूज @gmail.com. ब्रेक नंतर आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया पुढील ठळक घडामोडी. नागपूरहून चंद्रपूरकडे जाणाऱ्या बागडी ट्रॅव्हल्समध्ये दारू असल्याची माहिती वरोरा उपविभागीय अधिकाऱ्यांना मिळाली. वरोरा येथे ट्रॅव्हल्सची तपासणी केली असता 99,000 रुपयांची विदेशी दारू आढळून आली. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. नागपूरहून चंद्रपूरकडे जाणारी MH40-80-999 या क्रमांकाची बागडी ट्रॅव्हल्सची वरोरा येथील रत्नमारा चौकात पोलिसांनी तपासणी केली असता टूल बॉक्स मध्ये 99,000 ची विदेशी दारू आढळून आली. वरोरा पोलीस स्टेशन मध्ये ट्रॅव्हल्स लावण्यात आल्यानंतर प्रवाशांना परत पाठवण्यात आले. या प्रकरणी दीपक कामतवार, शेखता शेख, शशिकांत उराडे यांना ताब्यात घेऊन दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रताप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने केली. दिवा डम्पिंग ग्राउंडला आग लागल्याने परिसरात धुराचे साम्राज्य पसरले असून यामुळे दुर्गंधी पसरली आहे. परिसरात राहणाऱ्या नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. यावर नागरिकांनी ठाणे महानगरपालिका विरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून हे डम्पिंग बंद करण्याची मागणी करण्यात येते. ठाणे शहरातील संपूर्ण कचरा हा अनधिकृतपणे दिवा परिसरात टाकण्यात येतो, यामुळे या ठिकाणी सतत आगीच्या घटना घडत असतात. या कचऱ्यामुळे या परिसरातील नागरिक संतापले असून यापूर्वी अनेक वेळा हे डम्पिंग बंद करण्याची मागणी दिवा परिसरातील सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी व सर्वसामान्य नागरिकांनी केली होती, मात्र याची दखल महापालिकेच्या वतीने घेण्यात आली नाही. लागलेल्या या आगीमुळे या परिसरातील नागरिकांना पुन्हा एकदा धुराचा त्रास सहन करावा लागतोय. या ठिकाणी 30 खासगी शाळासुद्धा आहेत. या परिसरात सतत आग लागण्याची घटना घडत असल्याने या नागरिकांचे केवळ आरोग्यच नव्हे तर त्यांची सुरक्षा देखील धोक्यात आली आहे. या डम्पिंगमुळे नागरिकांना श्वसनाचे त्रास देखील सुरू झाले असून रुग्णालयात येणाऱ्या जास्त केसेस या श्वसनाच्या आजारासंदर्भातील असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते रोहिदास मुंडे यांनी दिली. सावित्रीबाई
फुले पुणे विद्यापीठाच्या BSc कम्प्युटर सायन्स शाखेच्या द्वितीय व तृतीय वर्षाचा पेपर गेल्या 2 दिवसापासून परीक्षेपूर्वीच व्हॉट्सअपवरून व्हायरल झाल्याच्या तक्रारी विद्यापीठ प्रशासनाकडे करण्यात आल्या. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या BSc कॉम्प्युटर सायन्स शाखेच्या द्वितीय व तृतीय वर्षाचा पेपर व्हॉट्सअपवरून व्हायरल झाल्याची तक्रार विद्यापीठ प्रशासनाकडे आली आहे. त्या पार्श्वभूमीवर पेपर फुटीच्या चौकशीसाठी सत्यशोधक समिती नेमण्यात आली असून या समितीचा चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे BSc इंजिनिअरिंगचे पेपर परीक्षेच्या अर्धा तास अगोदर व्हॉट्सअपवरून व्हायरल होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. संबंधित महाविद्यालयाकडे पेपर पाठवल्यानंतर हे प्रकार होत आहेत. नुकतेच BSc कॉम्प्युटर सायन्स शाखेच्या द्वितीय व तृतीय वर्षाचे पेपर सुरू होण्याच्या 20 ते 25 मिनिटे अगोदर व्हॉट्सअपवरून व्हायरल झाल्याप्रकरणी तक्रार करण्यात आली आहे. यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी लासलगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिनेश नाईक यांची सत्यशोधक समिती नेमण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या शासन निर्णयात जाचक अटी घालण्यात आल्याने राज्यात एकाही शिक्षकाला वरिष्ठ वेतन श्रेणी मिळालेली नाही. हा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी औरंगाबाद जिल्हा परिषदेसमोर चट्टोपाध्याय बचाव कृती समितीच्या माध्यमातून धरणे आंदोलन करण्यात आले. चट्टोपाध्याय आयोगाच्या शिफारसीप्रमाणे शिक्षकांना 12 वर्षे सेवेनंतर मागील 30 वर्षे वरिष्ठ वेतन श्रेणी दिली जात होती. मात्र गेल्या वर्षी 23 ऑक्टोबर रोजी शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या शासन निर्णयात जाचक अटी घातल्याने राज्यात एकाही शिक्षकाला वरिष्ठ वेतन श्रेणी मिळालेली नाही. हा शासन निर्णयच रद्द करण्याच्या मागणीसाठी शासन निर्णयाला 1 वर्ष झाल्याच्या औचित्याने जिल्हा परिषदेसमोर चट्टोपाध्याय बचाव कृती समितीच्या माध्यमातून धरणे आंदोलन करण्यात आले. शासन निर्णय रद्द झालाच पाहिजे. झालाच पाहिजे. होत कसं नाही? झालाच पाहिजे. अरे देत कसं नाही? झालाच पाहिजे. शिक्षकांना पदोन्नतीचे चान्सेस कमी असतात आणि त्याच्यासाठी केंद्र शासनाने एक समिती नेमली होती चट्टोपाध्यायाच्या नेतृत्वाखाली. तर त्या समितीने शिफारस केली की शिक्षकांना पदोन्नतीचे चान्सेस कमी असतात म्हणून 12 वर्षाची सेवा झाल्यानंतर वरिष्ठ वेतन श्रेणी शिक्षकांना दिली पाहिजे आणि 24 वर्षाची सेवा झाल्यानंतर त्यांना निवड श्रेणी दिली पाहिजे. आणि त्याच्यासाठीचा निकष अत्यंत सोपे होते परंतु या शासनाने गेल्या वर्षी आजच्याच दिवशी अत्यंत जाचक अटी टाकलेला असा शासन निर्णय काढला की ज्याच्यामुळे शिक्षकांना आता वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणी मिळत नाही आहे. मुळात या शासनाची देण्याची मानसिकता नसल्यामुळे आणि शासनाची तिजोरी वाचवण्याचा त्यांचा हेतू असल्यामुळे या ठिकाणी त्या शासन निर्णयानुसार शिक्षकांना आता वरिष्ठ वेतन श्रेणी मिळवण्यासाठी अटकाव त्या ठिकाणी होत आहे. आणि आमची मागणी एकच आहे की आजचा या शासन निर्णयाला 1 वर्ष झाल्यामुळं आमची मागणी आम्ही आज या ठिकाणी राज्यभर शिक्षकांनी काळा दिवस पळून या ठिकाणी एकच मागणी धरलेली की हा शासन निर्णय ताबडतोब रद्द झाला पाहिजे आणि पूर्ववतप्रमाणे शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणी मिळाली पाहिजे. भुसावळ रेल्वे स्थानकावर पोलिसांच्या सतर्कतेमुळे काही क्षणात प्रवाशांचे पाकिट चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्याला पोलिसांनी रंगेहात पकडले. रेल्वे स्थानकांवर सध्या चोरट्यांचा सुळसुळाट वाढत चाललाय. गर्दीचा फायदा घेत हे चोरटे प्रवाशांचे किमतीचे ऐवज लंपास करताना दिसतायत. भुसावळ रेल्वे स्थानकातील बुकिंग ऑफिस मध्ये पाकिट चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्याला पोलिसांनी रंगेहात पकडले. पाकिट लंपास करतानाच्या या चोरट्याच्या हालचाली CCTV कैद होताच त्याला रंगेहात पकडण्यात पोलिसांना यश आले. औरंगाबाद येथे काँग्रेस यलगार यात्रेमुळे वातावरण बदलताना दिसत असून MIM गडात काँग्रेसने यलगार पुकारला आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व पक्षाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी नोटबंदी, GST, इंधनाच्या वाढणाऱ्या दरामुळे झालेली महागाई, शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या, दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्याने सरकारने काही उपाययोजना न केल्याने टीका केली. शहरात रस्ते, कचरा, पाणी व ड्रेनेजची समस्या गंभीर असून प्रशासन व सत्ताधारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. याविषयी विधानसभेत आवाज उठवणार असल्याचेही सत्तार यांनी आधार न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले. शिवाय शहराच्या प्रत्येक वॉर्डात यात्रा सुरू असून महापालिकेच्या नाकर्तेपणामुळे शहरवासियांचे आतोनात हाल सुरू असल्याचा आरोपही यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी केला. आधार जसा आपला हा न्यूज चॅनल आहे, लोकांना रोज कुठेतरी आधार देण्याचा काम करतो, त्याचप्रमाणे आमची यलगार यात्रा आहे. या यलगार यात्रेच्या माध्यमातून शहरामधले रस्ते असतील, कचऱ्याचा प्रश्न असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, ड्रेनेज लाईनचा प्रश्न असेल, अनेक भागामध्ये प्यायला पाणी नाही आहे, ह्या सर्व गोष्टी आम्ही जवळून पाहिल्या आणि पुढच्या भविष्यामध्ये याला न्याय देण्यासाठी महापालिका असेल किंवा आयुक्त असतील किंवा महापालिकेच्या वतीने काम नाही झालं तर मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नसता मग विधानसभा, याच्यामध्ये हे सर्व प्रश्न मांडून आम्ही या ठिकाणी
समान विकास व्हायला पाहिजे. काही भागामध्ये विकास होतो, काही भागामध्ये रोड बनतात, काही ठिकाणी पाणी जास्त मिळतं, काही ठिकाणी साफसफाई होते, काही एरियामध्ये साफसफाई होत नाही, त्यांना प्यायला पाणी शुद्ध मिळत नाही. अशा अनेक पायाभूत आणि मूलभूत सुविधा देण्याचा काम ज्या महापालिकेने करायला पाहिजे ती महापालिका करत नाही, म्हणून या महापालिकेच्या विरुद्ध आम्ही एल्गार केलेला आहे. आणि या एल्गारच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांना न्याय देण्यात येईल. ते केंद्र सरकारच्या योजना असो, राज्य सरकारच्या योजना असो, निराधारच्या योजना असो, संजय निराधार योजनेपासून तर श्रावण बाळ सारखी योजना, 2 रुपये 3 रुपये किलोचा अन्नधान्य गरिबाला मिळाला पाहिजे, या सर्वांची अंमलबजावणी तंतोतंत व्हायला पाहिजे. या निमित्ताने आम्ही ही एल्गार काढलेली आहे. आदरणीय नामदेवरावजी पवार साहेब या शहराचे अध्यक्ष आणि मी जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष, आम्ही दोघांनी मिळून या उत्कृष्ट अशा या एल्गार यात्रेमध्ये हजारो लोकांनी साथ दिली त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि पुढच्या वेळची लढाई परत एकदा सर्व एक सामूहिक या जातीवादी शक्तीच्या विरुद्ध लढूया. ठाण्याहून बदलापूरच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये किरकोळ वादातून युवकाला लात मारून ढकलून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईतील अमृतनगर येथे राहणारा राशीर शेख नोकरीच्या निमित्ताने मुंबईत ये जा करतो. कामावरून घरी येताना मुंबईहून ठाण्यात धीम्या लोकलने आला. यानंतर त्याने ठाण्यातून बदलापूर लोकल पकडली व गाडीत चढताना एका व्यक्तीशी त्याचा वाद झाला. लोकल खारेगाव फाटकाजवळ आल्यावर त्या व्यक्तीने दरवाजात उभ्या असलेल्या जाशीरला जोरदार दोनदा लात मारली. जाशीर रेल्वेतून खाली पडला. त्याच्या डोक्याला व शरीराला जबर मार लागलाय. या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस युवकावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. लोकी थाना में दो जन चढ़े थे, एक मेरा दोस्त था और एक दूसरा आदमी था. लोग दोनों की तूतू में हो गई. तूतू में ना लोग हाथापाई होने जा रही थी, मतलब उस टाइम पे ना गर्दी ज्यादा थी ना, तो उस टाइम पे हाथापाई ज्यादा नहीं की. तो कलवा में जैसे खाली हुआ ना गाड़ी, तो फिर वो बंदे ने ना बातचीत करते करते ना तूतू में करते करते उसने सीधा अचानक में लात मार दिया. जा रहा था तो मैंने थाना से ट्रेन चेंज किया, तो मैं ट्रेन में चढ़ा. तब तो ट्रेन में जब चढ़ा ना तो मेरी ना एक से भैंस हो गई. तो वो मेरे को ना धक्कम धुक्की शुरुआत में ही मेरे को धक्का दे रहा था. तो मैंने ना शानापंती करके ना मैं रुक गया वहीं पर. वहाँ पर रुका, फिर मैं कलवा जाने के बाद ना मैं अंदर हो गया. तो मैं उसको पूछा कि क्या हो गया, तो ऐसा क्यों कर रहा है. तो फिर वो गाली गलौज देने लगा. तो फिर मेरी उसमें मुँह मारी हो गई, फाइटिंग हो गई. फिर उतने में मैं जैसे हैंडल पकड़ा ना ट्रेन का, तो उसने मेरे को लात मारा. तो पहली लात में मैं गिरा नहीं, तो मैं वापिस से पकड़ लिया. फिर दूसरी लात में ना मेरा हाथ छूट गया. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.